पॉप्युलॅरिटी त्यांची जास्त असेल, पण मला वाटतं की त्यांचं म्हणजे आय डाऊट की त्यांनी नाटकात काम किंवा कुठल्याही ह्या प्रकारच्या माध्यमात काम न करता डायरेक्ट त्यांना कितपत सिरियलमध्ये म्हणा फिल्ममध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एकदम काम कितपत जमेल मला डाऊट वाटतो. नमस्कार. आज दिवसभरापासून महाराष्ट्र एकता अभियान अंतर्गत आरोहन 2023 एकांकिका राज्यस्तरीय एकांकिका खुली स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचं परीक्षण खुद्द गिरीश ओक सरांनी केलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सर, तुमचा आजच्या परीक्षणाबद्दल स्पर्धकांबद्दल नेमकं काय अनुभव? छान होता एकंदर अनुभव. एक तर यंग जनरेशनच्या सगळ्या एकांकिका बघायला मिळतात म्हणून मी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा अशा गोष्टींना हो म्हणतो. त्यानिमित्ताने आमच्या बरोबर जे परीक्षक असतात ते आमच्याच क्षेत्रातले आणि मित्र असतात, त्यांच्याशी दिवसभर गप्पा मारायला मिळतात. यावेळी माझे खूप जवळचे मित्र, जुने मित्र राजन तांबणे माझ्याबरोबर होते, त्याच्यामुळे ते एक त्याच्याबद्दल फायदा असतो तो एक. आणि तांत्रिकदृष्ट्या नवीन पिढी खूप ॲडव्हान्स झाली आहे आणि खूप प्रोफेशनल झाली आहे हे बघून खूप बरं वाटतं. म्हणजे आमच्या एकांकिका आम्ही करायचो त्या काय साधनांवर करायचो आणि आता या मुलांकडे जी काय साधनं असतात तांत्रिक गोष्टी ज्यांना अवेलेबल होतात ते आणि एकंदर नवीन नवीन कल्पना त्यांचं सादरीकरण हे खूप उत्साहवर्धक असतं. आणि खरं तर एकांकिका हे व्यावसायिक रंगभूमीचं आणि इतरही सगळ्या गोष्टींचं म्हणजे सिरियल्स म्हणूया किंवा चित्रपट म्हणूया याचं एक प्रवेशद्वारच असतं. त्या बऱ्याच गोष्टी इथे मुलांकडनं बघितल्या जातात आणि ह्यातनंच काही काही मुलं तिकडे जातात वगैरे असं, तर ते अशा माध्यमात यायला बरं वाटतं, मजा वाटते. सर, आम्ही तुमच्याबद्दल वाचलं आहे, तुमचा प्रवास सुद्धा अशाच स्पर्धांमधून तुम्ही. हां, म्हणजे नाटकाची सुरुवात ही तशीच कुठेतरी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमधूनच होते. सुरुवातीला एकतर त्या मुलांनी इंटर कॉलेजिएट किंवा असं कुठेतरी एकांकिका केलेली असते किंवा राज्यनाट्य स्पर्धेत नाटक केलेलं असतं किंवा कॉलेजचं गॅदरिंगचं नाटक केलेलं असतं किंवा असंच काहीतरी सुरुवात होते. एक शेवटचा प्रश्न सर, सध्याचं युग तंत्रज्ञानाचं आहे, सोशल मीडियाचा फार मोठा आपल्या समाजात वावर आहे. तर जसं की तुम्ही म्हणालात की दिग्दर्शक येतात ते नाट्यक्षेत्रातून हेरतात कलाकारांना, पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही रील स्टार असतील जे रील स्टार आपली कला स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर करतात आणि त्यांना सुद्धा हेरलं जातं, म्हणजे नाटकातून न आलेल्या व्यक्ती सुद्धा सध्या अभिनय क्षेत्रात पाहायला मिळतोय. पॉप्युलॅरिटी त्यांची जास्त असेल, पण मला वाटतं की त्यांचं म्हणजे आय डाऊट की त्यांनी नाटकात काम किंवा कुठल्याही ह्या प्रकारच्या माध्यमात काम न करता डायरेक्ट त्यांना कितपत सिरियलमध्ये म्हणा फिल्ममध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एकदम काम कितपत जमेल मला डाऊट वाटतं. कारण हे बेस आहे, म्हणजे इथे सगळंच तुमचं तयार होतं आणि त्याच्यावर माणूस पॉप्युलर होतो. म्हणजे त्यांना काही ॲडव्हर्टाईजमेंट्स मिळत असतील, मिळतात म्हणजे मी ऐकलंय असं, किंवा त्यांच्या माध्यमातून काही ॲडव्हर्टाईज करतात आणि त्यांना पैसे मिळतात, पण मला वाटत नाही की ते ह्या माध्यमात म्हणजे नाटक किंवा सिरियल किंवा चित्रपट माध्यमात कितपत ते करू शकतील. हां, म्हणजे त्या ऑलरेडी जर का ते ह्या माध्यमातले असतील आणि मग त्यांनी सोशल मीडियावर स्वतःला पॉप्युलर करून घेतलं आणि मग म्हणजे जरासा असा वळसा घेऊन एंट्री घेतली तरी, पण म्हणजे मला माहित नाही, पण फक्त त्याच गोष्टीमुळे ती गोष्ट शक्य पॉप्युलॅरिटी मिळते त्याच्यावर, ह्या बेस नाही तयार होत. थँक्यू सो मच. थँक्यू.